श्री स्वामी समर्थ, राशीनुसार जाणून घेऊया तुमच्या मुलांचा स्वभाव। मुलांच्या चांगल्या संगोपनासोबतच त्यांच्या राशीचाही त्यांच्या स्वभावावरती खोल परिणाम होत असतो। राशीनुसार ग्रहाची हालचाल सतत बदलत राहते, ज्यामुळे मुलांच्या स्वभावावर आणि वागण्यावरही परिणाम होतो। आज या व्हिडिओमध्ये आपण राशीनुसार मुलांचा स्वभाव कसा असतो याबाबत जाणून घेणार आहोत। मूल जन्माला आले की प्रत्येक पालकाला हे जाणून घ्यायचे असते की आपला मुलगा किंवा मुलगी कशी असेल, त्याचा स्वभाव काय असेल आणि त्याचे गुण काय असतील किंवा त्याची कमजोरी काय असेल। एवढेच नव्हे तर मूल मोठे झाल्यावर कसे होईल, कोणत्या क्षेत्रात जाईल, त्याच्या भविष्यामध्ये त्याच्यासाठी काय चांगले आहे यासाठी ते मुलाची कुंडली तयार करून ज्योतिषाला दाखवली जाते। मुलाच्या राशीनुसार तुम्ही देखील जाणून घेऊ शकता की तुमचे मूल कसे असेल। चला तर मग जाणून घेऊया। नंबर एक, पहिली रास आहे मेष रास। या राशीची मुले कणखर असतात, तसेच या राशीची मुले शारीरिक दृष्ट्या खूप सक्रिय असतात। त्यांना शांत बसणे अजिबात आवडत नाही। मेष राशी अंतर्गत जन्मलेली मुले स्वतंत्र आणि धैर्यवान असतात। त्यांना खेळायला खूप आवडते, ते स्पोर्टी असतात। शारीरिक दृष्ट्या अशा मुलांना विशेष संगोपन आवश्यक असते। या मुलांना ज्या क्षेत्रात रुची आहे त्या क्षेत्रात प्रगती करू द्यायला हवी। पालकांनी या मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी दिली तर ते त्यात चांगली कामगिरी करू शकतात। नंबर दोन, वृषभ रास। या राशीची मुले चंचल असतात। या राशीत जन्मलेल्या मुलांचे संगोपन करणे खूप कठीण होते। त्यांना लहानपणापासून योग्य मार्गदर्शनाची गरज असते। ही मुले स्वभावाने अतिशय शांत असतात। त्यांची काम करण्याची क्षमता मंद असते, मात्र ते खूप मेहनती असतात आणि भविष्यात यशस्वी होतात। कधी कधी ही मुले स्पर्धा शर्यतीला घाबरतात। अशा परिस्थितीत त्यांना आधाराची गरज असते। संगोपन करताना त्यांना खूप प्रेम आणि आपुलकीची गरज असते। या राशीच्या मुलांना त्यांच्या पालकासोबत राहायला आवडते। त्यांना पैसा खूप आवडतो। नंबर तीन, मिथुन रास। मिथुन राशीची मुलं खूप हुशार आणि बुद्धिमान असतात। त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते। ही मुले त्यांच्या सर्जनशीलतेने त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देतात। हुशार असल्याने ते प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा सहज उमटवतात। ही मुले जिज्ञासू स्वभावाची असतात। प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारतात आणि इतके प्रश्न विचारतात की समोरचा माणूसही अस्वस्थ होतो। या मुलांची लेखनशैली चांगली असते। नंबर चार, कर्क राशी। कर्क राशीची मुले खूप गोंडस आणि सुंदर दिसतात। ते त्या पालक कुटुंबाशी खूप संलग्न असतात। स्वभावाने ही मुले काळजी घेणारी, हुशार आणि अतिशय लाजाळू असतात। त्यांना एकटे राहायला आवडते। या मुलांना त्यांची खेळणी आणि पाळीव प्राणी खूप आवडतात। कर्क राशीची मुले थोडी स्वार्थी देखील असतात। कधी कधी त्यांच्या इच्छेनुसार काम होत नाही तेव्हा त्यांना खूप राग येतो। नंबर पाच, सिंह रास। सिंह राशीची मुले त्यांच्या राशीनुसार ही मुले स्वभावाने धाडशी असतात। थोडे खोडकर असण्यासोबत खूप मेहनती असतात। प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणं ही त्यांची वैशिष्ट्य। ही मुलं पुस्तक प्रेमी असतात। मोकळा वेळ घालवण्याऐवजी किंवा इतर कामे करण्याऐवजी ती पुस्तके वाचनास प्राधान्य देतात। सिंह राशीची मुले खूप महत्वाकांक्षी असतात। प्रत्येक छोटी स्पर्धा जिंकण्यासाठी ती आपले प्राण पणाला लावतात। स्वभावाने थोडे अहंकारी असतात। जेव्हा संधी मिळते तेव्हा ते शारीरिक हिंसा देखील करतात। ही मुले आपले विचार कोणाशीही शेअर करत नाहीत। नंबर सहा, कन्या रास। या राशीत जन्मलेली मुले
स्वभावाने शांत, अतिशय हुशार आणि परिपूर्णतावादी असतात. त्यांना मदत करणं आणि इतरांची काळजी करणे आवडते. त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर त्यांचा राग लवकर शांत होतो. ते लाजाळू असतात. इतरांशी पटकन मैत्री करता येत नाही. त्यांच्यावर टीका झाली की ते रागवतात किंवा रडू लागतात. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणून प्रत्येक संभाषणात दरम्यान एक ना एक प्रश्न विचारत राहतात. या राशीच्या मुलांना शिकण्याची आवड असते आणि त्यांना पुस्तके वाचण्याचीही आवड असते. नंबर 7, तूळ रास. या राशीची मुले खूप हुशार असतात आणि इतर मुलांशी पटकन मैत्री करतात. लक्ष जात नाही अशा ठिकाणी जाणे त्यांना आवडत नाही. ही मुले त्यांच्या दिसण्याबाबत खूप जागरूक असतात. या राशीच्या मुलांना खेळणे, नृत्य, नाटक आणि इतर सर्जनशील गोष्टींमध्ये खूप रस असतो. या राशीच्या मुलांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. प्रत्येक जण त्यांच्यापासून सहज प्रभावित होतो. नंबर 8, वृश्चिक रास. या राशीची मुले इतर मुलांपेक्षा खूप वेगळी असतात. वृश्चिक राशीची मुले मजबूत, हुशार, बहुमुखी आणि तीक्ष्ण मनाची असतात आणि नेहमी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे जाण्याचा विचार करतात. हुशार असल्यामुळे ही मुले उत्तम विद्यार्थ्यांच्या श्रेणीत येतात. त्यांना कोडी सोडवण्याचा छंद असतो. सर्व काही पटकन शिकायचे असते. यांचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो आणि त्यांचे ध्येय साध्य केल्यानंतरच ते शांत होतात. त्यांच्यात स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता असते. त्यांच्या समस्या स्वतःहून उपाय शोधण्याची प्रतिभाही त्यांच्यात असते. नंबर 9, धनुरास. धनुराशीच्या मुलांना स्वातंत्र्य आवडते. त्यांना नेहमी मुक्त, मजेदार आणि नेहमी आनंदी राहायला आवडते. ही मुले पालकांना जास्त त्रास देत नाहीत. जर त्यांना वाटत असेल की काहीतरी चुकीचे आहे तर ते लवकर घाबरतात. ते स्वभावाने अतिशय दयाळू, उत्साही आणि चैतन्यशील असतात. या मुलांना प्रवासाची आवड असते. नंबर 10, मकर रास. मकर राशीची मुले स्वभावाने खूप गंभीर आणि प्रौढ असतात. म्हणून ते त्यांच्या वयाच्या तुलनेत मोठमोठ्या गोष्टी बोलतात. त्यांना प्रत्येक काम परिपूर्णतेने करायला आवडते. ही मुले महत्वाकांक्षी आणि खूप मेहनती असतात. पण त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. नंबर 11, कुंभरास. कुंभराशीमध्ये जन्मलेली मुले खूप हुशार, समजूतदार आणि चतुर असतात. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांच्या मनात उत्सुकता असते. प्रत्येक योग्य आणि अयोग्य काम करण्यास ते तत्पर असतात. त्यामुळे या राशीच्या मुलांना वाईट सवय लवकर लागतात. वाईट सवयीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पालकांना आपल्या मुलांना सर्जनशील, क्रिएटिव्ह कामामध्ये व्यस्त ठेवले पाहिजे. त्यांना पुस्तके वाचण्यासाठी खेळ, कला, नृत्य आणि नाटक इत्यादीमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. नंबर 12, मीन रास. या राशीत जन्मलेली मुले स्वभावाने उदार आणि दयाळू असतात. ते त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांबद्दल खूप भावनिक असतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात. हळूवार मन असल्यामुळे त्यांना चांगले वाईट कळत नाही. या राशीच्या मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे सांगण्याची गरज असते. मीन राशीची मुले खूप हुशार असतात आणि सर्व काही सहज समजतात. स्वभाव संवेदनशील असण्यासोबतच त्यांच्याकडे सर्जनशीलता, प्रतिभा असते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.